महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा इतका सहजरित्या सुटेल का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण अमरावतीच्या जागेवरून जोरदार संघर्ष निर्माण झालाय। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीचे संकेत दिल्यानं बच्चू कडू यांच्यासह राणा विरोधक आणि स्थानिक भाजप नेत्यांनी देखील आता विरोधात विरोध पुकारलेला आहे। पाहूयात। जर युतीत राहून आमचं अस्तित्व संपत असेल तर आम्हाला ती तयारी करावी लागेल। आम्ही काही हातात बांगड्या थोड्या घातले, आमचं रक्त लालच आहे, गर्द लाल आहे, दाखवून देऊ आम्ही। अमरावतीत लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे। त्याला कारणीभूत ठरली आहे अमरावती लोकसभेची जागा। युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या या मतदारसंघातून यंदा भाजप आपला उमेदवार देणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्याचा पुनरुच्चार केला। कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागा ही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे। आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूड साहेब असतील त्या ठिकाणी, सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांशी त्या ठिकाणी मदत घेऊ। निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू। गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला होता। त्यावेळी काँग्रेस आघाडीनं त्यांना पुरस्कृत केलं होतं। पण निवडणूक झाल्यानंतर नवनीत राणा भाजपच्या वळचणीला गेल्या। गेल्या 5 वर्षात लोकसभेत नवनीत राणांनी सत्ताधारी भाजपची बाजू लावून धरली होती। तसंच राणा दाम्पत्याची भाजप नेत्यांशी असलेली जवळीक काही लपून राहिलेली नाही। त्यामुळेच भाजपकडून त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। पण राणांच्या उमेदवारीला महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा विरोध लपून राहिला नाही। शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांनी राणांविरोधात शड्डू ठोकला। तर इकडे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनीही आक्रमक पवित्रा घेतला। लोकसभेच्या जागा वाटपात प्रहार संघटनेला सहभागी करून घेतलं जात नसल्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत। वाद असा काही आम्ही काही म्हणजे राजकीय आमची जी काही महत्वाकांक्षा किंवा आमच्या एकंदरीत पक्षाचा विस्तार आहे महाराष्ट्रभर आहे आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात कार्यकर्ता आहे आणि त्याचंही सुद्धा काही अपेक्षा असतं। त्या युतीमध्ये राहून जर होत नसेल तर पर्यायी एक वेगळा मार्ग काढणं आमच्या आम्ही तयारीत आहोत। बच्चू कडूंच्या नाराजीचं कारणही तसंच आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी मेळघाट आणि अचलपूर विधानसभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आहेत। त्यामुळेच बच्चू कडूंनी लोकसभेसाठी या मतदारसंघावर दावा ठोकला। प्रहार करून उभे करू माहितीच तुम्ही सोडणार असं आहे? जर तशी वेळ जर आणली आम्ही तर आम्ही आमची असं म्हणणं आहे का ती वेळ येऊ नये, आली तर आमची तयारी आहे। अखेरी प्रत्येक पार्टीनं आपापलं अस्तित्व ठेवून काम करायचं असतं आणि जर युतीत राहून आमचं अस्तित्व संपत असेल तर आम्हाला ती तयारी करावी लागेल। अमरावती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय राजकीय बलाबलावर नजर टाकल्यास अमरावती तिवसा आणि दर्यापूरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता। दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला या जागेचा प्रस्ताव दिल्याची चर्चा। तर इकडे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत। तसंच बच्चू कडूंशी त्यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांमधील वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।